The students i welcome you all in this lecture of pharmacognosy so in previous pharmacognosy lecture we had completed the category that is miscellaneous natural drug okay so in that category we had seen the different drugs which comes under the miscellaneous category that includes the licorice picrorhiza then linseed oil is there then shankha pushpi garlic shatavari dioscoria so such a drugs come comes under the miscellaneous category okay

ओके okay? okay? अँड पेस्ट इट इज नथिंग बट द अनवॉन्टेड ग्रोथ विच इज जनरली हार्मफुल टू द प्लांट ओके मग ती कोण पेस्ट म्हणजे नक्की काय हे आपण पुढे इन डिटेल बघणारच आहोत ओके okay? मग पेस्टिसाइड्स कॅटेगरीचे का ड्रग काय करणार आहेत तर ही जी अनवॉन्टेड पेस्ट जी आहे त्याला किल करायचं काम पेस्टिसाईड्स कॅटेगरीचे का ड्रग करतात ओके सो okay? so, आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये नॅचरल सोर्सेसपासून असे ऑप्टेन होणारे कोणते ड्रग आहेत दोज ॲक्ट्स ॲज अँड पेस्टिसाइड्स त्याचा स्टडी करायचा आहे ओके सो फर्स्ट वी विल सी द इंट्रोडक्टरी पार्ट विच इज रिलेटेड विथ द दिस नॅचरल पेस्टिसाईड्स ओके सो पेस्टिसाईड इज अ सबस्टन्स दॅट डिसरप्ट ऑर किल ऑर्गॅनिझम दॅट वी कन्सिडर टू बी पेस्ट सच एज वीड्स डॅमेजिंग इन्सेक्ट्स ऑर मायक्रोब्स दॅट कॉझेज डिसीज ओके मग पेस्ट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये काय काय येतं पेस्टिसाईड्स कॅटेगरीचे ड्रग काय करतात द सबस्टन्स दॅट डिसरप्ट ऑर किल द ऑर्गॅनिझम दॅट वी कन्सिडर द पेस्ट ओके सो त्यांना किल करण्याचं त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करण्याचं त्यांना किल करायचं काम पेस्टिसाईड्स कॅटेगरीचे ड्रग करणार आहेत ओके मग पेस्टमध्ये काय काय येतं दॅट इन्क्लूड विड्स ओके विड्स म्हणजे काय तर शेती शेत लावल्यानंतर भात शेत शेती सगळ्यांनी बघितलेली आहे आपण कोकणामध्ये सगळे राहतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे तर त्याच्यामध्ये काय होतं की बाजूला छोटे छोटे गवतसुद्धा त्या शेतामध्ये त्या भाताच्या पिकाबरोबर वाढतं ओके मग हे जे अनवॉन्टेड जे गवत आहे त्याला आपण वीड असं म्हणतो ओके मग हे जे वीड आहे अनवॉन्टेड जे जे आपल्याला आपण प्लांट केलेलं नाही आहे पण आपण प्लांटेशन केलेल्या पिकासोबत ते गवतसुद्धा वाढतं आणि ते वाढल्यामुळे काय होतं आहे की आपलं जे महत्त्वाचं पी पीक आहे मेन पीक आहे त्याची त्याच्या ग्रोथवर त्याचा इफेक्ट पडतो राईट सो त्याच्यामुळे हे जे वीड विच कम्स अंडर द पेस्ट ओके देन डॅमेजिंग इन्सेक्ट्स मग काही काही पिकांना आपण म्हणतो कीड लागते किंवा पक्षी ते पूर्ण त्याचं डिस्ट्रक्शन करतात माशा आहेत डिव वेगवेगळ्या प्रकारच्या ओके okay? सो so, हे जे सगळे जे स डॅमेजिंग इन्सेक्ट्स आहेत ओके okay? त्यांनासुद्धा आपण पेस्ट असं म्हणू शकतो ओके अँड मायक्रोब्स मग काही काही मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा आहेत सर्टन आहे सर्टन बॅक्टेरिया सर्टन फंग आहे विच कॉजेज द डिसीज कंडिशन्स इन टू दॅट प्लांट ओके मग असे जे सगळे कंटेंट आहेत की त्याच्यामध्ये मा इन्सेक्ट्स मायक्रोऑर्गनिजम अँड विड्स विच अफेक्ट्स द ग्रोथ ऑफ दॅट प्लांट ओके सो त्यांना आपण वीड असं म्हणतो मग पेस्टि त्यांना आपण पेस्ट असं म्हणतो ओके मग पेस्टिसाईड्स कॅटेगरीचा ड्रग काय करणार आहेत तर ते ह्या पेस्टला किल करायचं काम त्याची ग्रोथ प्रिव्हेंट करायचं काम पेस्टिसाईड्स करतात ओके सो एनी सबस्टन्स ऑर अ मिक्सचर ऑफ अ सबस्टन्स इंटेंडेड फॉर प्रिव्हेंटिंग डिस्ट्रॉईंग ऑर मिटिगेटिंग एनी पेस्ट ऑर इंटेंडेड फॉर यूज ॲज प्लांट ग्रोथ रेग्युलेटर डीफुलियंट ऑर डेसिकंट ओके म्हणजे हे जे पेस्टिसाइड्स आहेत ते काय आहेत इट इज ॲन सबस्टन्स ऑर मिक्सर ऑफ सबस्टन्स म्हणजे त्याच्यामध्ये एखादा ड्रग यूज केलेला असू शकतो किंवा एखादं केमिकल यूज केलेलं असू शकतं किंवा मग कॉम्बिनेशन ऑफ मोर दॅन टू केमिकल्स ओके असं मिक्सरसुद्धा आपण ॲज अन पेस्टिसाईड म्हणून यूज करू शकतो अँड दे आर इंटेंडेड फॉर प्रिव्हेंटिंग डिस्ट्रॉईंग और मिटिकेटिंग एनी पेस्ट ओके प्रिव्हेंटिंग मीन्स त्या प्लांटला कोणत्याही ह्या पेस्टपासून डॅमेज होणार नाही याच्यासाठी काय केलं जातं की त्याला ऑलरेडी ती प्रिकॉशन घेतली जाते की त्या प्लांटला कोणतंही इन्फेक्शन होणार नाही किंवा एक्सेस वीड त्या शेतीमध्ये वाढणार नाही किंवा कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमचं इन्फेक्शन त्याला होणार नाही ह्याची प्रिकॉशन घेतली जाते त्याच्यामुळे हे जे पेस्टिसाईड्स आहेत ॲज अॅन प्रिव्हेंटिंग मेजर म्हणूनसुद्धा आपण यूज करू शकतो ओके सो इंटेंडेड फॉर प्रिव्हेंटिंग डिस्ट्रॉईंग ओके म्हणजे जर काही इन्फेक्शन झालं असेल एखाद्या इन्सेप्ट करून त्या क्रॉपचं नुकसान होत असेल किंवा एक्सेस वीडमुळे त्याच्या वाढीवर जर परिणाम होत असेल तर त्यांना काय करणार आहे हे इन्सेक्टिसाईड टोटल डिस्ट्रॉय करणार आहेत ओके okay? ऑर मिटिगेटिंग पेस्ट किंवा मग ग्रोथ जे काही पेस्ट आहे त्याला त्याची तिथल्या तिथे ग्रोथ स्टॉप करायचं काम करणार आहे ओके मीन्स दिस इन्सेक्टिसाइड्स इंटेंडेड फॉर द प्रिव्हेंशन डिस्ट्रॉइंग अँड मिटिगेशन पर्पज ओके टू दे शोज देअर इफेक्ट ऑन एनी टाईप ऑफ पेस्ट ऑर इंटेंडेड फॉर यूज ॲज एन प्लांट रेग्युलेटर किंवा मग असे सबस्टन्ससुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत विच आर यूज ॲज अन प्लांट ग्रोथ रेग्युलेटर ओके म्हणजे ती जी शेत शेती आहे त्या त्याचे जे प्लांट्स आहेत त्यांची ग्रोथ रेग्युलेट करणार आहेत दे ॲक्ट ॲज अँड डिफोलियंट ओके सो डीफोलियंट म्हणजे काय तर असे केमिकल सबस्टन्स की जे त्या झाडाची पानं जी आहेत ओके ती काय करणार आहेत रिमूव करणार आहेत फ्रॉम द ट्री ओके मग असं डिफोलियंट जे आहे ते कशासाठी गरजेचे आहेत तर सपोज एखादी कीड किंवा की एखादं इन्फेक्शन पानाला झालं असेल तर ती पानं गळून गेल्यानंतर नवीन पालवी येणार आहे आणि पुन्हा हेल्दी अशी लिफ्ट त्या झाडाला लागू ला ला शकतात ओके सो ह्या पर्पजसाठी डिफोलियंट यूज करू शकतो नंतर डेसिकंट्स आहेत ओके सो डेसिकंट्स यूज करून काय केलं जातं की वॉटर क्वांटिटी जी आहे ह्युमिक म्हणजे एखादी जर एकदम दलदलयुक्त जमीन वगैरे असेल मग त्याच्यामध्ये जे वॉटरचे एक्सेस क्वांटिटी आहे डेसिकंट काय करणार आहेत दे ॲब्झॉर्व दॅट वॉटर ओके आणि त्याच्यामुळे ती वॉटर क्वांटिटी मेंटेन ठेवायचं काम हे डेसिकंट करू शकतात ओके okay? सो so, ह्या पर्पजसाठी यूज केलेले सुद्धा केमिकल्स जे आहेत ते अंडर पेस्टिसाईड्स कॅटेगरी अंडर येऊ शकतात okay? ओके मग पेस्ट म्हणजे काय आपण पेस्ट डिफाईन कसं कर करू शकतो हो, तर इट इज इनी ॲनिमल प्लांट और मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट ट्रबल इंजुराईज ऑर कॉझेस डिस्ट्रक्शन ऑफ क्रॉप क्रॉप ओके म्हणजे एखाद्या शेताला कोणत्याही ॲनिमलकडून किंवा कोणत्या प्लांटकडून किंवा कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमकडून जर इंजुरी किंवा मग कोणत्याही प्रकारचं ट्रबल किंवा मग त्याचं जर डिस्ट्रक्शन होत असेल तर त्या सबस्टन्सला आपण पेस्ट असं म्हणतो ओके मग पेस्टमध्ये काय काय येतं आपण बघितलेलं आहे वीड्स डॅमेजिंग इन्सेक्ट्स अँड मायक्रोब्स ओके देन दिस इज ऑल अबाउट द पेस्ट अँड पेस्टिसाइड्स ओके आपण इथे पेस्ट म्हणजे काय आणि पेस्टिसाइड्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे मीन सुदोज पेस्ट कंट्रोल जे केलं जातं म्हणजे पेस्टिसाइड्स यूज करून त्या क्रॉपमध्ये जे पेस्ट कंट्रोल केलं जातं सो दिस पेस्ट कंट्रोल मीन बाय द टू

तर आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या उपजीविकेसाठी दुसऱ्या कशावर तरी अवलंबून आहोत आपण वनस्पती वनस्पतींवर अवलंबून आहोत राईट प्राण्यांवर अवलंबून आहोत जसं फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एकदम इझी वेने कळण्यासाठी मी हे एक्झाम्पल देते की आपण काय करतो आपली भूक भागवण्यासाठी चिकन खातो ओके म्हणजे आपण भूक भागवण्यासाठी कशावर अवलंबून आहे त्या कोंबडीवर अवलंबून आहे ओके मग ती कोंबडी जी आहे तिला प्रे म्हटलं जातं आणि मनुष्य जो आहे ह्युमन बिईंग जो त्या कोंबडीवर अवलंबून आहे त्याला प्रेडिटर असं म्हटलं जातं ओके तसंच अजून जर एक्झाम्पल बघायचं झालं जर नॅचरल एक्झाम्पल असे जर बघायचं झालं तर साप आहे तो उंदराला खातो राईट सो so, उंदीर जो आहे तो प्रे म्हणून डिटेक्ट केला जातो आणि साप जो आहे तो प्रेडिटर म्हणून डिटेक्ट केला जातो ओके मग हे रिलेशनशिप आहे की प्रेडिटर ऑलवेज ईट दॅट प्रे राईट सो दॅट प्रे प्रेडिटर रिलेशनशिप हे जे आहे ते यूज केलं जातं ॲज अ नॅचरल पेस्ट कंट्रोल मेथड ओके म्हणजे शेतामध्ये जर उंदरामुळे नासधूस होत असेल त्या पिकाची तर साप साप जर सोडला त्या शेतामध्ये तर उंदीर तिथून पळून जाणार आहे ओके किंवा मग उंदराला अजून कोण खाणार आहे किंवा मुंगूस आहे साप आणि मुंगूसचं रिले हे आहे की साप जो आहे तो मुंगूसला मग मोंगूस जे आहे ते काय करतं सापाला खातं ओके okay, मग ही एक साखळी आहे की कोणता तरी ॲनिमल कोणत्या तरी ॲनिमलवर डिपेंड असतं ओके okay? सो so, त्याच्यामुळे काय केलं जातं जो लोएस्ट आहे की ज्याला खाल्लं जातं त्याला प्रे असं म्हटलं जातं आणि जो खातो त्याला प्रेडिटर असं म्हटलं जातं ओके मग हे प्रे प्रेडिटर रिलेशनशिप जे आहे ते यूज केलं जातं शेतामध्ये उंदीर जास्त झाली असतील तर काय केलं जातं मांजर मांजरसुद्धा एक आहे उंदीर मांजर मांजर उंदराला खातं ओके सो so, मांजर यूज केले जातात असे नॅचरल जे काही प्रिप्रिटेटर रिलेशनशिपवाले जे लॉ आहेत ते यूज करून पेस्ट कंट्रोल केलं जातं ओके देन नेक्स्ट बेनिफिशियल इन्सेक्ट्स आर दोज इन्सेक्ट्स विच प्रे ऑन हार्मफुल इंसेक्ट्स और देअर लार्वी ओके मग असे काही बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहेत की जे uh, प्री जे आहेत म्हणजे ज्यांच्याकडून त्या पिकाची नासधूस वगैरे होत असेल किंवा त्या पिकाला कोणतं डिसीज कंडिशन होणार असेल तर त्यांना ते इन्सेक्ट्स खातात किंवा पळवून लावतात ओके मासे बेनिफिशियल इन्सेक्ट जे आहेत विच अंडर द प्री प्रिड्युटर रिलेशनशिप नॅचरली दे वर्क ॲज अॅन पेस्ट कंट्रोल ओके दॅन नेक्स्ट टाईप इज आर्टिफिशियल पेस्ट कंट्रोल मग आर्टिफिशियल पेस्ट कंट्रोल कसं केलं जातं तर दिस आर मॅन मेड मेथड्स टू कंट्रोल द पेस्ट ओके म्हणजे ह्या ह्युमन ने बनवलेल्या मेथड्स आहेत विच इज एन आर्टिफिशियल पेस्ट कंट्रोल मेथड सो दे हॅविंग अ फॉलोइंग टाईप्स ओके सो फर्स्ट जे आहे ते सिंथेटिक पेस्टिसाईड्स यूज करून पेस्ट कंट्रोल केलं जातं ओके सो इन ॲग्रीकल्चर प्रोडक्शन द सिंथेटिक पेस्टिसाइड्स आर यूज विच हॅज गॉट समटाईम्स कार्सिनोजेनिक टेराटोजेनिक अँड रेसिड्युअल टॉक्सिक इफेक्ट्स ओके म्हणजे हे सिंथेटिक जे पेस्ट कंट्रोल करणारे जे केमिकल एजंट्स आहेत विच आर कार्सिजन कार्सिनोजेनिक टेराटोजेनिक अँड रेसिड्युअल okay? टॉक्झिक इफेक्ट्स ओके म्हणजे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ह्युमन बिईंग आला तर ते कॅन्सर कॉज करू शकतात किंवा टेराटोजेनिक इफेक्ट शो करतात ओके okay? म्हणजे पुढच्या पिढीवर त्याचे दुष्परिणाम दिसून येणार आहेत अँड रेसिड्युअल टॉक्झिक इफेक्ट म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो काय होणार आहे लॅटर ऑन दिसून येणार आहे ओके सो द एक्सेसिव्ह यूज ऑफ इट अल्सो कॉज द सिरियस हेल्थ हजार टू द लाईफ स्टॉक्स ह्युमन लाईफ वाईल्ड लाईफ फिशेश बर्ड्स अँड ॲनिमल्स ओके मग असे सिंथेटिक केमिकल्स असे फवारणी वगैरे केली जाते मग त्याचे इफेक्ट जे आहेत ते अदर ह्याच्यावर अदर लाईफवरसुद्धा खूप टॉक्झिक इफेक्ट दिसून येतात ओके म्हणजे माणसाला जो फवारणी करणार आहे माणसालासुद्धा त्रास होणार आहे त्याच्यानंतर त्या शेतामध्ये जे पक्षी वगैरे येणार आहेत त्यांनासुद्धा त्याचे हजार डस इफेक्ट ॲनिमल्स वगैरे की जे त्या शेताच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आले तरी त्यांच्यावर ते हार्मफुल इफेक्ट शो करणार आहेत ओके सो दिस इज द वन मेथड दॅट इज सिंथेटिक पेस्टिसाइड्स मेथड ओके द नेक्स्ट इज मेकॅनिकल मेथड सो मेकॅनिकल मेथड इन विच मॅन्युअल ऑर मेकॅनिकल मेथड फॉर द कलेक्शन ऑर डिस्ट्रक्शन ऑफ पेस्ट ओके म्हणजे इथे काय केलं जातं मॅन्युअली काम केलं जातं पेस्ट कंट्रोलचं ओके हँड पिकिंग प्रूनिंग ट्रॅपिंग बर्निंग फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एग्स लार्वी पिपी इन्सेक्ट्स ओके म्हणजे जसं आपण भाताची शेती करताना आधी भाजळांनी करतो ओके भाजळांनी का केली जाते त्या मळ्याला भाजलं का जातं कारण का की त्याच्यामध्ये जर कोणते डिसीज कॉझिंग जर इन्सेक्ट्स असतील मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ओके ते काय केलं तर डिस्ट्रक्ट केले जातात ओके म्हणजे थोडक्यात त्या जमिनीचं स्टरिलायझेशन कर केलं जातं ओके त्याला मायक्रो ऑर्गॅनिझम फ्री बनवलं जातं विच आर हार्मफुल इन नेचर ओके सो असे अशा मेथड ज्या आहेत मेकॅनिकल मेथड त्या यूज केल्या जातात किंवा मग हँड पिकिंग आहे म्हणजे एखादी आपण शेत लावलेलं आहे तर त्याच्यामध्ये जे अनवॉन्टेड गवत आलेलं आहे छोटं छोटं त्याला हाताने काय केलं तर त्याचं बेंडणी केली जाते ओके त्याच्यानंतर प्रिनिंग आहे ट्रॅपिंग आहे बर्निंग आहे फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एग लार्वी देन प्युपा इन्सेक्ट्स ओके सो हे, मा, हे जे आहे ते मा माणसं माणसं काय करतात की मॅन्युअली हे काय करतात जे काही कीड लागलेलं पानं वगैरे आहेत ते मॅन्युअली तोडून बाजूला काढले जातात ओके सो त्याच्यामुळे बेस्ट कंट्रोल जे आहे ते मॅन्युअली केलं जातं म्हणून त्याला मेकॅनिकल मेथड असं म्हटलेलं आहे ओके देन नेक्स्ट इज ॲग्रिकल्चर मेथड किंवा एग्रीकल्चर कंट्रोल सो दिस मेथड आर्ट यूज टू डिस्ट्रॉय लाईफ सायकल ऑफ पेस्ट डीप प्लगिंग फॉर इराडिगेशन ऑफ विड्स देन अल्टरनेट क्रॉप रोटेशन हायब्रीड पेस्ट रेजिस्टन्स क्रॉप स्पेसीज ओके म्हणजे ह्याच्यामध्ये ॲग्रिकल ॲग्रिकल्चरच्या ज्या मेथड्स आहेत त्याच यूज करून पेस्ट कंट्रोल केलं जातं ओके म्हणजे एखादा प्लांट असेल जे आपण शेती करणार असो तर त्याची हायब्रीड व्हरायटी आपण यूज केली विच इज पेस्ट कंट्रोल फ्री ओके म्हणजे ते ती जी आहे ती पेस्ट कंट्रोल रेजिस्टन्स म्हणजे पेस्ट रेजिस्टन्स अशी ती प्लांटचे स्पेसीज आहे मग हायब्रीड व्हरायटी आपण डेव्हलप करू शकतो की जी पेस्ट रेझिस्टन्स आहे ओके सो ते ती यूज करून आपण पेस्ट कंट्रोल करू शकतो आपल्या शेतामध्ये त्याच्यानंतर डीप प्लगिंग ऑफ इराडिगेशन ऑफ वीड्स त्याच्यानंतर अल्टरनेट क्रॉप रोटेशन म्हणजे एक एकदा एका ह्याची शेती करायची आणि दुसऱ्या वेळेला त्या शेतामध्ये दुसरी शेती करायची किंवा मग एकाच शेतामध्ये दोन क्रॉप आपण सबसिक्वेंटली घेऊ शकतो विचार बेनिफिशियल टू इच अदर ओके सो so, असे जे मेथड्स आहेत ॲग्रिकल्चर मेथड त्या यूज करून पेस्ट कंट्रोल आपण इझिली करू शकतो ओके त्याच्यानंतर केमिकल कंट्रोल मेथड आहे सो दीज आर द केमिकल यूज टू किल द पेस्ट ओके मग इथे काय केलं जातं की केमिकल्स यूज केले जातात मग त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड पेर, आहे पॅरा पॅरासायटिसाईड्स आहेत असे असे केमिकल्स यूज केले जातात की ते ते जे काही वीड आहे किंवा मायक्रोऑर्गॅनिजम आहेत किंवा मग जे किंवा मग आपण इथे बघितलेलं आहे की इन्सेक्ट्स आहेत त्यांना किल करू शकतात सो so, असे केमिकल यूज करून केमिकली आपण ती पेस्ट जी आहे त्याच्या ग्रोथचा कंट्रोल करू शकतो ओके सो दिस इज दॅन केमिकल कंट्रोल मेथड म्हणजे फवारणी वगैरे करून काय केलं जातं त्या शेतामध्ये पेस्ट कंट्रोल केलं जातं ओके अँड नेक्स्ट इज बायोलॉजिकल मेथड बायोलॉजिकल कंट्रोल मेथड ओके okay? सो so, लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर यूज

जे काही इन्सेक्ट्स आहेत विच कॉजेस द टॉक्झिक इफेक्ट ऑन द क्रॉप त्यांना किल करण्यासाठी काय केलं जातं मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केला जातात आणि मग असं बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज केला जातो टू कंट्रोल द दॅट पेस्ट ओके त्याला आपण बायोलॉजिकल कंट्रोल मेथड असं म्हणतो ओके सो दीज आर द सेवरल सिंथेटिक मेथड्स विच आर यूज्ड टू कंट्रोल द पेस्ट ओके सो आपण दोन्ही टाईप बघितलेले आहेत नॅचरल अँड सिंथेटिक देन नेक्स्ट ॲडव्हान्टेज अँड डिसआडव्हान्जेज ओके मॉसे पेस्टिसाइड्स यूज केल्याचे ॲडव्हान्टेज कोणते आहेत डिसएडव्हांटेज कोणते आहेत वीस डिस्कस ओवर इयर ॲडव्हान्टेजेस दॅट इन्क्लूड दे आर चीप ओके इकॉनॉमिकल असतात नॅचरल पेस्टिसाईड्स जे आपण यूज करणार आहोत दे आर लेस हार्मफुल टू द ह्युमन बीइंग्स अँड मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट बेस्ट ओके सो ह्युमन बीइंग्ज ज्या आहेत त्यांच्यावर ते लेस हार्मफुल इफेक्ट शो करणार आहेत आणि मोर इफेक्टिव्ह अगेन पेस्ट ओके सो वर सुद्धा ते त्याची इफेक्टिव्ह ॲक्शन शो करणार आहेत देन दे आर मोर स्टेबल अँड कॅन बी किप्ड फॉर प्रो पिरियड सो जो जे नॅचरल पेस्टिसाईड्स आहेत विच त्यांचा जो डिग्रेडेशन किंवा डिकंपोजिशन रेट आहे तो कमी असतो आणि त्याच्यामुळे जास्त लाँग पिरियडसाठी आपण ते स्टोअर करू शक स्टोअर करून ठेवू शकतो बिकॉज दे आर मोर स्टेबल इन नेचर ओके अँड दे कॅन बी यूज टू कंट्रोल द कॅरियर्स ऑफ वेक्टर वेक्टरबॉन डिसिजेस लाईक मलेरियल मलेरियल स्लीपिंग सिकनेस ऑर डेंग्यू फिवर ओके मग असे जे इन्सेक्ट्स आहेत किंवा अशा ज्या स्पेसीज आहेत विच इज रिस्पॉन्सिबल टू कॉज अ मलेरिया आता मलेरिया कशामुळे होतं तुम्हाला माहिती आहे ॲनाफिलिस नावाची मॉस्किटोज जे आहे त्याच्यामध्ये हे मलेरियाचे पॅरासाईट्स असतात आणि जर तो ती मच्छर जर आपल्याला चावली तर त्याच्यामुळे आपल्याला मलेरिया होऊ शकतो ओके मग ते जे आहेत मॉस्किटोज जे आहेत त्यांना किल करण्यासाठी ते आ, मोर इफेक्टिव आहेत किंवा स्लिपिंग सिकनेस कॉज करणारे काही फ्लीज असतात ओके म्हणजे स्लिपिंग सिकनेस म्हणजे काय तर त्या फ्लीजने आपल्याला बाईट केल्यानंतर आपल्या डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत ओके सो त्याच्यामध्ये त्याचं ड्रुपिंग होतं पॅरालिसिस होतं आणि त्याच्यामुळे ते, 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 ते उघडताना फार डिफ म्हणजे उघडू शकत नाही आहे ती पापणी म्हणून त्याला स्लिपिंग सिकनेस असं म्हटलं जातं आणि मग त्याचे अजून फर्दर मोर टॉक्झिक मॅनिफेस्टेशन असतात ओके अँड डेंग्यू फिवर सो डेंग्यू पण आपल्याला डास चावल्यामुळेच होतो आहे ओके सो हे जे काही जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा डिसिज कॉझिंग जे इन्सेक्ट्स आहेत ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय केलं तर इफेक्टिवली आपण कंट्रोल करू शकतो बाय युझिंग दिस नॅचरल पेस्टिसाइड्स ओके सो दीज आर द ॲडव्हानेजेस ऑफ दिस नॅचरल पेस्टिसाईड डिसएडव्हान्तेजेस बघितले तर द ऑनसेट ऑफ ॲक्शन इज स्लो ओके सो ह्यांची जर ऑनसेट ऑफ ॲक्शन बघितली म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे की सिंथेटिक मेडिसिन आणि आयुर्वेदिक मेडिसिन आपण जर कम्पेअर केली तर आयुर्वेदिक मेडिसिन्स हे आपल्यासाठी सेफ असतात पण त्यांची ॲक्शन आपल्याला मिळेपर्यंत खूप पिरियड जावा लागतो तेव्हा आपल्याला त्याचा ते रिझल्ट मिळतो राईट right? सिंथेटिक मेडिसिनचं कसं असतं आता तुम्ही एक गोळी घेतली लगेच एक अर्ध्याच असल्यानंतर त्याचा इफेक्ट आपल्याला मिळू शकतो ओके तसंच सेम इथे आहे की हे नॅचरल पेस्टिसाइड्स आहेत की ज्यांची ॲक्शन बेटर असते बट दे आर स्लो इन ॲक्शन ओके द क्वांटिटी ऑफ पेस्टिसाईड्स रिक्वायर्ड मे बी मोर ड्यू टू द क्रूड कंपोनंट आणि क्वांटिटी जी आहे फॉर बेटर ॲक्शन तीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये लागते ॲज कम्पेअर्ड टू द सिंथेटिक पेस्टिसाईड्स ओके सो दीज आर द ॲडव्हांटेज अँड डिसॲडवांटेज बाय यूजिंग द नॅचरल पेस्टिसाईड्स ओके सो पेस्टिसाइड्स म्हणजे काय आपण बघितलं तर पेस्टिसाईड इज एनी टॉक्झिक सबस्टन्स यूज टू किल ॲनिमल ऑर द प्लांट दॅट कॉजेज द इकॉनॉमिक डॉमेज डॅमेज टू द क्रॉप ऑर द ऑर्नामेंटल प्लांट्स ओके सो नॅचरल पेस्टिसाइड जर आपण बघितल्या नॅचरल सोर्समधले कोणते कोणते प्लांट्स आहेत विच यूज याज एन पेस्टिसाईड्स आहेत त्याच्यामध्ये पायरेथ्रम फ्लॉवर आहे नीम ल्यूज नीम ऑइल टोबॅको ल्यूज नक्सोमिका सीड देन साबाडिल्ला सीड्स then uh riania root and stem uh root and rhizomes okay so these are the several plants which is obtained from the natural sources and they possess the pesticides property means they kill the or they control the pest okay so now we will start the actual drugs which are used

सो सिरोनिम इज नॉट डेअर फॉर द टोबॅको टोबॅको बायोलॉजिकल सोर्स इज दिस कन्सिस्ट ऑफ ड्राईड लिव्ज ऑफ निकोटानिया टोबॅकम बिलॉगिंग बिलॉंगिंग टू फॅमिली सोलानासी ओके सो दिस टोबॅको बायोलॉजिकल सोर्स बघितलं आपण तर टोबॅको म्हणजे काय आहे तर इट इज अन ड्राईड लिव्ज ओके सो ड्राईड लिव्ज ऑफ कोणत्या प्लांटचे ड्राइड लिव्ज यूज केलेले आहेत निकोटियाना टोबॅकम निकोटियाना टैबैकम बिलोंगिंग टू फैमि सोलैनसी ओके सो दिस इज द बायोलॉजिकल सोर्स फॉर द टोबैको ओके प्लांट्स बेसिस को है निकोटियाना टैबैकम बिलोंगिंग टू फैमिल सोलैनसी ओके सो हा प्लांट से ड्राइड लीव्स यूज के लिए ऐस एन टोबैको ओके जियोग्राफिकल डिस्ट्रीब्यूशन बगित टोबैको इज कल्टिवेटेड ऑन द कमर्शियल स्केल टू वेरी लार्ज एक्सटेंट इन चाइना युनायटेड स्टेट अँड इंडिया ओके सो चायना युनायटेड स्टेट आणि इंडिया ह्या कंट्रीमध्ये लार्ज एक्सटेंटमध्ये कमर्शियल स्केलवर टोबॅकोचं प्रोडक्शन केलं जातं ओके चायना प्रोड्युसेस ॲन्युअली ट्वेंटी टू लाख मेट्रिक टन्स वाईल इंडिया प्रोड्युसेस अबाउट फाईव्ह लाख मेट्रिक टन्स ऑफ टोबॅको इन अ इयर अँड द अदर टोबॅको प्रोड्युसिंग कंट्रीज दॅट इन्क्लूड्स ब्राझील रशिया तुर्की इटली ओके सो दोज आर द अदर टोबॅको प्रोड्युसिंग कंट्रीज ओके In okay? देन इन okay? so इंडिया इट इज प्रोड्यूस्ड मेनली इन आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटका ओरिसा अँड बिहार ओके इंडियामध्ये कोणत्या स्टेटमध्ये केलं तर टोबॅकोचं प्रोडक्शन तर आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटक ओरिसा अँड बिहार ओके सो ह्या स्टेटमध्ये इंडियामध्ये टोबॅकोचं फॉर्म प्रोडक्शन आहे ते केलं जातं ओके आणि वर्ल्डमध्ये कोणत्या कोणत्या कंट्री कंट्रीज आहेत तर चायना युनायटेड स्टेट आणि इंडिया ओके ह्या तीन कंट्रीमध्ये लार्ज स्केलवर केलं ला जातं अँड अदर कंट्रीज जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये ब्राझील रशिया तुर्की इटली ही आहे आणि इंडियामध्ये मेनली आंध्र प्रदेश गुजरात कर्नाटका ओरिसा आणि बिहार या स्टेटमध्ये टोबॅकोचं हो प्रोडक्शन केलं जातं ओके जर टोबॅको जनरल डिस्क्रिप्शन आपण बघितलं टोबॅकोचं ओके सो टोबॅको ॲज अ होल इज अ स्टाऊट एव्हरग्रीन अँड विसिड अॅन्युअल वन टू थ्री मीटर इन हाईट ओके सो so, टोबॅकोचं प्लांट तुम्ही बघितलेलं आहात ओके सो हाईट त्याची एक ते तीन मीटर एवढी हाईट असते एव्हरग्रीन प्लांट आहे ओके सो इट हॅज थिक इरेक्ट स्टेम त्याचा जर स्टेम बघितलं आपण झाडाचा मुंदा बघितलात तर तो, तो कसा आहे ठीक आहे जाड आहे इरेक्ट आहे म्हणजे सरळ आहे ओके अँड फ्यू ब्रांचेस आर देअर द इट बियर्स अबाउट ट्वेंटी लिव्ज विच आर ॲप्रॉक्सिमेटली एटी सेंटीमीटर इन लेंथ ओके म्हणजे एका एक ते तीन मीटर हाईट अशा असणाऱ्या एका झाडाला तंबाखूच्या टोटल ट्वेंटी लिव्ज असतात ओके आणि त्यांची जी लेंथ आहे लिव्सची लेंथ आहे ती एटी सेंटीमीटर असते ओके सो ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तंबाखूच्या झाडाची पानं जी आहेत ती मोठी असतात ओके फ्लॉवर्स आर लाईट रेड व्हाइट और पिंक इन कलर फ्रूट अँड कॅप्सुल्स इलिप्टिक ओवॉइड वन पॉईंट फाय टू टू सेंटीमीटर इन साईज सीड्स आर स्पेरिकल अँड पॉईंट फाईव्ह एम एम इन डायमीटर ओके सो तंबाखूच्या झाडाचे फ्लॉवर्स कसे आहेत तर लाईट रेड व्हाईट और पिंक कलरचे असतात ओके फ्रूट किंवा त्याचे जे कॅप्सुल्स आहेत विचार इलिप्टिकल अँड ओवर्ड इन शेप ओके अँड त्यांची साईज किती आहे वन पॉईंट फाईव्ह टू टू सेंटीमीटर इन साईज सीड्स जर बघितले तर फ्रूटच्या आतमधले तर ते स्पेरिकल शेपचे असतात आणि त्याचा डायमीटर पॉईंट फाईव्ह एम 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 आहे ओके अँड दो सीड्स आर ब्राऊन इन कलर ओके अँड व्हेरियस वरायटीज आर नोन टू बी कल्टिवेटेड इन इंडिया फ्यू ऑफ देम आर बीडी टोबॅको बिडी टोबॅको सिगार टोबॅको च्विंग अँड हुक्का टोबॅको ओके सो इंडियामध्ये डिफरंट टाईपचे तंबाकूज जे आहेत ते प्रोडक्शन त्याचं केलं जातं ओके बीडीमध्ये यूज होणारा टोबॅको आहे सिगारेटमध्ये यूज होणारा टोबॅको आहे देन च्विंग अँड हुक्का टोबॅको ओके म्हणजे चाहून खाण्यासाठी टोबॅको बनवला जातो तो एक टाईप आहे आणि हुक्कामध्ये टोबॅको यूज केला जातो ओके सो दीज आर द जनरल डिस्क्रिप्शन दॅट इज ऑर्गॅनॉलॅप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस टोबॅक ओके सो कलर कसा आहे तर ग्रीन और स्लाईटली ब्राऊन कलर असतो ओडर कॅरॅक्टरिस्टिक्स टू निकोटिनिक तंबाखूचा ओडर सगळ्यांनी बघितलेला असणार आहे मोस्ट ऑफ ओके कसं असतं निकोटिनिक कॅरेक्टरिस्टिक्स टू निकोटिनिक असं त्याचा ओडर आहे ओके टेस्ट इज बेटर कडू असतं साईज सिक्स्टी टू एटी सेंटीमीटर इन लेंथ अँड थर्टी फायू टू फोर्टी फाय सेंटीमीटर इन वेल्थ ओके हे पानाची साईज दिलेली आहे ते शेप जो आहे पानाचा तो ओवेट आहे इलिप्टिकल आहे और लॅन्सिओलेट असा त्याचा शेप आहे ओके okay? एक्स्ट्रा फीचर्स बघितले तर लिव्ज आर युजली सेसाइल सम समटाईम्स पेटीओलेट अँड विथ फ्रील्ड विंग्ज okay? so, ओके सो लीव्स जे आहेत ते विंग्स जे आहेत okay? ओके खूप मोठी अशी पानं टोबॅकोची असतात ओके त्याच्यानंतर आपण त्याचं कल्टिवेशन आणि कलेक्शन जर डिस्कस केलं तर डिपेंडिंग अपॉन द टाईप ऑफ टोबॅको द रिक्वायरमेंट ऑफ द सॉईल अँड क्लायमेट आर अरसो व्हेरी ओके सो कोणत्या टाईपचा टोबॅको आपल्याला बनवायचा आहे त्याच्यावर डिपेंड आहे की कोणत्या टाईपची माती आणि कसं क्लायमेट त्याच्यासाठी गरजेचं आहे ओके वार्म क्लायमेट वेल ड्रेन फर्टाईल लँड इज फेवरेबल फॉर इट्स कल्टिवेशन जनरली उष्ण वातावरण आणि वेल ड्रेन फर्टाईल अशी जमीन जी आहे विच इज फेवरेबल फॉर इट्स कल्टिवेशन ओके सीड्स आर यूज फॉर द कल्टिवेशन सो जे सीड्स आहेत बिया आहेत त्याच्यापासून तंबाखूची शेती केली जाते सीड्स आर सोन ऑन द सीड बेड इन विंटर और अर्ली स्प्रिंग ओके विंटर किंवा अर्ली स्प्रिंग ह्या पिरियडमध्ये काय केले जातात सीड्स जमिनीमध्ये लावले जातात वेन द सीडलिंग्स आर अबाउट ट्वेल्व वीक्स ओल्ड दे आर ट्रान्सप्लांटेड ओके सीड्स लावल्यानंतर जर्मिनेशन झाल्यानंतर जेव्हा सीडलिंग्स येतात तर सीडलिंग्स आले की बारा वीकनंतर त्याला काय केलं जातं दुसऱ्या फील्डमध्ये लावलं जातं इन द फ्लॉवरिंग सीजन द फ्लॉवरिंग टॉप्स आर कट सो एज टू एनकरेज द ग्रोथ ऑफ फुलेज ओके त्याला काय केलं जातं फ्लॉवरिंग सीझनला तंबाखूच्या झाडाला फुलं यायला सुरुवात होते ओके मग हे जी फुलं आहेत ती कट केली जातात आणि त्याच्यामुळे त्या झाडाची फर्दर ग्रोथ जी आहे ती कंटिन्यू केली जाते ओके देन हार्वेस्टिंग इज डन आफ्टर द से सेवंटी टू नाईन्टी डेज ऑफ द ट्रान्सप्लांटेशन एकदा आपण दुसऱ्या फील्डमध्ये त्याला लावल्यानंतर सत्तर ते नव्वद दिवसानंतर त्याच्यापासून आपण त्याची पानं जी आहेत ती कलेक्ट करू शकतो ओके देन द लिव्स आर देन सब्जेक्टेड टू द प्रोसेसिंग बाय द एअर क्युरिंग फायर क्युरिंग ॲ ऑर फ्ल्यू क्युरिंग अँड ड्युरिंग दिस प्रोसेस ओनली केमिकल डॅमेज ऑकर लीड टू द डेव्हलपमेंट ऑफ द फ्लेवर अँड ओके सो ही जी पानं जी आहेत त्यांना मग एअर क्युरिंग फायर क्युरिंग किंवा फ्ल्यू क्युरिंग यूज करून त्याची प्रोसेसिंग केली जाते आणि ह्या प्रोसेसिंग दरम्यान काय होतं त्याच्यामध्ये केमिकल चेंजेस होण्याचे चान्सेस आहेत ओके आणि त्याचा इफेक्ट कशावर होतो त्याच्या फ्लेवर आणि त्याच्या ॲरोमावर होऊ शकतो ओके okay? सो दिस इज ऑल अबाऊट द कल्टिवेशन कलेक्शन जनरल डिस्क्रिप्शन अँड ऑर्गेनॉलॅप्टीक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस टोबॅको ओके नेक्स्ट इज केमिकल कॉन्स्ट्युटेंट्स मग टोबॅकोमध्ये कोणते कोणते केमिकल कॉन्स्ट्युटेंट्स प्रेझेंट असतात द टोबॅको कंटेन्स पायरिडिन Pyridine type of alkaloids okay so it contains active chemical constituents pyridine piperidine type of alkaloids so among which the most prominent is nicotine so nicotine it is an more active chemical constituents which are present into the tobacco and this is a pyridine piperidine type of alkaloid okay which is this nicotine which is about 0.5 percent and the other alkaloids that includes non-nicotine and anabasin ओके सो तीन केमिकल कॉन्स्ट्युएंट्स टोबॅकोमध्ये प्रेझेंट असतात निकोटीन नॉर निकोटीन अँड अॅनाबेसिन ओके निकोटीन जे आहे ते मेजर केमिकल कॉन्स्टोट्युएंट आहे ॲक्टिव केमिकल कॉन्स्टोट्युएंट आहे आणि अदर केमिकल कॉन्स्ट्यट्युएंटमध्ये नॉन निकोटीन अँड अॅनाबेसिन हे केमिकल कॉम्पोनंट्स प्रेझेंट्स आहेत ओके सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टुट्युएंट्स कोणते कोणते बघितले आहेत निकोटीन नॉन निकोटीन अँड अॅनाबेसिन ओके त्याच्यानंतर एक केमिकल टेस्ट आहे फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ टोपॅको काय करायचं आहे प्रिपेअर अ एक्युज सोल्युशन ऑफ और... टोबॅको ओके सो so, टोबॅकोची पावडर पाण्यामध्ये त्याचं सोल्युशन करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सायनोजन ब्रोमाइड ॲड करायचं आहे ओके सायनोजन ब्रोमाइड ॲड केल्यानंतर ऑरेंज कलर डेव्हलप होणार आहे ओके सो so, हा ऑरेंज कलर का डेव्हलप होतो कारण का टोबॅकोमध्ये जे निकोटीन आहे आफ्टर रिॲक्शन्स विथ द सायनोजन ब्रोमाइड इट कन्वर्ट इन टू द नॉर निकोटीन ओके आणि त्याच्यामुळे दे, मग डस्टबुकमध्ये ऑरेंज कलर येतो ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ नॉर निकोटीन ओके सो दिस इज द वन आयडेंटिफिकेशन टेस्ट फॉर द टोबॅको काय करायचं आहे टेस्ट ट्यूबमध्ये टोबॅको पावडर वॉटर ॲड करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये सायनोजन ब्रोमाइड ॲड करायचं आहे सायनोजन ब्रोमाइट ॲड केलं की त्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्हाला ऑरेंज कलर दिसणार आहे ड्यू टू द कन्वर्जन ऑफ निकोटीन इन टू अ नॉर निकोटीन ओके सो दिस इज द वन ओनली वन केमिकल टेस्ट फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ टोबॅको नेक्स्ट इज यूजेस मग आता टोबॅकोचे युजेस टोबॅकोचे यूजेस कोणते कोणते आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत सो निकोटीन एक्झर्ट स्टिम्युलंट इफेक्ट ऑन हार्ट अँड नर्वस सिस्टीम ओके सो टोबॅकोमध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टोजंट आहे निकोटीन वी शोज देअर स्टिम्युलंट इफेक्ट ऑन द हार्ट अँड नर्वस सिस्टीम ओके आपली हा कार्डिक सिस्टीम आहे आणि नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर स्टिम्युलंट इफेक्ट निकोटीन जो आहे तो शो करतो ओके इट इज नॉट यूज्ड मेडिसिनली पण टोबॅको जो आहे म्हणजे निकोटीन जे आहे त्याच्यामधलं किंवा टोबॅको आहे की ते मेडिसिन्समध्ये यूज केलं जात नाही ओके तुम्ही असं कोणतं मेडिसिन ऐकलं आहे का की त्याच्यामध्ये निकोटीन आहे किंवा टोबॅको यूज केलेला आहे जरी त्याचा हार्टवर आणि नर्वस सिस्टीमवर स्टिम्युलंट इफेक्ट असला तरी त्याला ॲज अन मेडिसिन म्हणून यूज केला जात नाही ओके इट इज पॉवरफुल क्विक क्विक ॲक्टिंग पॉयझन मग का मेडिसिन म्हणून मेडिसिनमध्ये टोबॅको यूज केलं जात नाही किंवा निकोटीन यूज केलं जात नाही बिकॉज इट इज अॅन पॉवरफुल क्विक ॲक्टिंग पॉयझन ओके हे काय आहे पॉवरफुल क्विक ॲक्टिंग पॉयझन आहे तंबाखू खाणारी माणसं ज जरी आपण बघितली त्यांनी जर हे तंबाखूचं प्रमाण जे आहे ते जर, जर जास्त वाढवलं ओके okay? तरी त्यांना चक्कर चक्कर वगैरे येतं ओके काय येतं बिकॉज इट इज अन पॉयझन ओके क्विक ॲक्टिंग पॉयझन त्याचा डोस जर जास्त झाला तर त्याचे टॉक्झिक इफेक्ट आपल्याला दिसून येतात ओके इवन फोर्टी एम जी डोस ओरल इज फॅटल टू द ह्युमन्स ओके चाळीस एम जी एवढा डोस जरी आपण ह्युमन बिइंग्जला दिला तरी त्याचे फॅटल इफेक्ट टॉक्झिक इफेक्ट ह्युमन बॉडीवर दिसून येतात ओके सो so, त्याच्यामुळे तंबाखू किंवा निकोटीन हे जे आहे ते ॲज अन मेडिसिन म्हणून यूज केलं जात नाही ओके देन रेक्टिफाईड टोबॅको सीड ऑइल इज यूज ॲज अन इडिबल ऑइल इन द युरोपियन कंट्रीज ओके सो टोबॅको पासून जे सीड ऑइल टोबॅको सीड ऑइल मिळवलं जातं ते युरोपियन कंट्रीज जे आहेत तिथे ॲज ॲन इड इडिबल ऑइल म्हणून यूज केलं जातं म्हणजे त्याचं रेक्टिफिकेशन केलं जातं आणि मग ते ऑइल जे आहे ते तिथे युरोपियन कंट्रीजमध्ये खाण्यामध्ये वापरलं जातं ओके निकोटीन इज यूज इन द मॅन्युफॅक्चर ऑफ निकोटिनिक ॲसिड अँड निकोटिनामाइड ओके मग निकोटीन हे केमिकल कॉन्स्टोटियंट आहे त्याच्यापासून निकोटिनिक ॲसिड अँड निकोटिनामाइड हे प्रिपेअर केलं जातं ओके आणि त्याच्या प्रिपरेशनसाठी निकोटीन जे आहे ते यूज केलं जातं ओके टोबैको एंड निकोटीन आर नोन इनसे इन्सेक्टिसाइड्स फॉर लास्ट थ्री कंट्रीज इज़ द मेजर यूज फॉर दिस टोबैको सो टोबैको एंड निकोटीन विच ऐक्स एज एन इन्सेक्टिसाइड्स ओके सो निकोटीन कंट्रोल्स वाइड रेंजेस ऑफ इंसेक्ट्स इट इज मेनली यूज अगेन्ट सॉफ्ट बॉडीज इन्सेक्ट लाइक अफाइड्स इट एक्ट्स एज एन कॉन्टेक्ट पॉयजन ओके जनरली टोबैको एंड निकोटीन जे है ओके पाच थ्री ॲज आज इन्सेक्टिसाईड म्हणून यूज केलं जातं ओके मग निकोटीन जे आहे विच कंट्रोल्स द वाईड रेंजेस ऑफ इन्सेक्ट्स ओके सो डिफरंट व्हरायटीज ज्या आहेत इन्सेक्टच्या त्या कंट्रोल करायचं त्यांना किल करायचं त्यांची ग्रोथ प्रिव्हेंट करायचं काम हे निकोटीन करू शकतं ओके सो इट इज मेनली युज्ड अगेन सॉफ्ट बॉडीज इन्सेक्ट्स लाईक ॲफायट्स ओके सो असे इन्सेक्ट्स आहेत की ज्यांचे सॉफ्ट बॉडी आहे सो त्या इन्सेक्ट्सवर निकोटीन आहे किंवा टोबॅको आहे ह्याचा इफेक्ट जो आहे ॲज अन इन्सेक्टिसाईड म्हणून चांगला मिळतो ओके सो इट इज मेनली युज अगेन्स्ट द सॉफ्ट बॉडी इन्सेक्ट्स लाईक ॲफायट्स अँड इट ॲक्ट्स ॲज अन कॉन्टॅक्ट पॉयझन ओके मग ते इन्सेक्टला कसं केल करणार आहे इन्सेक्टिसाइड म्हणून ते ॲक्ट होतं मग कसं काय इन्सेक्टला केल करणार आहे बाय ॲक्टिंग ॲज अ कॉन्टॅक्ट पॉइझन ओके म्हणजे एखादा इन्सेक्ट्स त्याच्या जर कॉन्टॅक्टमध्ये जरी आला तरी तो काय करणार आहे मरणार आहे ओके सो इट इज ऑल्सो इफेक्टिव्ह अगेन्स्ट व्हाईट फ्लीज मोथ्स टर्माइट्स बटरफ्लाय लार्वी रेड स्पायडर माइट्स ओके सो हे जे अदर जे इन्सेक्ट्स आहेत त्याच्यावर सुद्धा तो त्याचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला इफिशियंटली दिसणार आहे ओके निकोटीन इज स्प्रेड ऑन अ क्रॉप इन द फॉर्म ऑफ निकोटीन सल्फेट ओके सो निकोटीन जे आहे ते निकोटीन सल्फेट फॉर्ममध्ये काय केलं तर क्रॉपवर त्याचं स्प्रे केलं जातं आणि इट हॅज सर्टन ॲडवांटेज ओवर सिंथेटिक इन्सेक्टिसाईड दॅट इट इज सेफर इझियर टू हँडल अँड मच लेस टॉक्झिक टू वाम ब्लडेड ॲनिमल ओके मग आपण जर निकोटीन आणि अदर जर सिंथेटिक पेस्टिसाइड्स कं कम्पेअर केले तर निकोटीन जे कं, आहे विच इज अॅन सेफर ओके लेस हार्मफुल आहे म्हणजे जर आप आपण जर शेतामध्ये आपल्याला त्याची फवारणी केली तर आपल्यालासुद्धा त्याचा कोणताही हार्मफुल इफेक्ट दिसणार नाही आहे म्हणजे वाम ब्लडेड जे ॲनिमल्स आहेत त्याच्यामध्ये आपण ह्युमन बिइंग्ज येतो ओके सो त्यांना त्याचा कोणताही धोका होणार नाही कोणतेही टॉक्झिक इफेक्ट दिसून येणार नाही आहेत ओके आणि इट इज अॅन सेफर इझियर टू हँडल अँड मच लेस टॉक्झिक ओके So because of its volatility it evaporates earlier and leaves no harmful residue on the marketable products okay Mark आता आपण म्हणतो की आपण बाजारातनं भाजी वगैरे आणतो किंवा फळभाज फळं आणतो ओके सो तेव्हा ते आपल्याला धुवून घ्यावे लागतात कारण का आपण म्हणतो की त्याच्यावर फवारणी केलेली असते सो धुवून खायचं असतं ओके मग असं जर शेतामध्ये आपण टोबॅको अँड पेस्टिसाईड्स म्हणजे निकोटीन यूज केलं असेल तर ते काय आहे वोलाटाईल नेचरचं आहे म्हणजे ते उडून जाणार आहे ओके मग त्याच्यामुळे त्याचे कोणतेही रेसिड्युअल पार्ट जो आहे तो त्या शेतातल्या प्रोडक्टवर राहत नाही आणि त्याच्यामुळे त्याच्यात त्याच्यापासून जे आप आपल्याला प्रोडक्ट मिळतात की जे आपण मार्केटमध्ये पाठवतो त्याच्यावर कोणतेही हार्मफुल इफेक्ट त्याच्यामुळे जे यूज करणारे ह्यूमन बीइंग्स आहेत त्यांना होत नाही ओके सो दीज आर द एडवांटेजेस ऑफ दिस निकोटीन ओवर द अदर सिंथेटिक पेस्टिसाइड्स ओके सो दीज आर द युजेस ऑफ टोबॅको सो आपण बघितलेला आहे की टोबॅको विच स्टिम्युलंट विच प्रोड्युसेस स्टिम्युलंट इफेक्ट इफेक्ट ऑन हार्ट अँड नर्वस सिस्टीम ओके सो हा जरी त्याचा इफेक्ट असला तरी त्याला मेडिसनल पर्पजसाठी यूज केलं जात नाही कारण का इट इज ॲन मोर टॉक्झिक ओके कारण का हे जे आहे टोबॅको आहे त्याच्यामध्ये जे निकोटीन आहे निकोटीन आहे विचिझेन क्विक ॲक्टिंग पॉयझन तर जर चाळीस एम जीपेक्षा जरी जास्त डोस चाळीस एम जी एवढा जरी डोस दिला तरी त्याचे टॉक्झिक इफेक्ट जे आहे ते ह्युमन बिईंग्जवर दिसायला सुरुवात होते ओके सो त्याच्यामुळे त्याला मेडिसनमध्ये यूज केलं जात नाही ओके बट इट इज यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ निकोटिनिक ॲसिड अँड निकोटानामाइड ओके अँड ऑल्सो यूज ॲज एन इन्सेक्टिसाईड ओके मग इन्सेक्टिसाइडसमध्ये आपण बघितलेलं आहे इट शोज देअर इन्सेक्टिसिडल इफेक्ट बाय ॲक्टिंग ॲज अन कॉन्टॅक्ट पॉयझन ओके आणि त्याच्यानंतर त्याचे आपण ॲडव्हान्टेजेससुद्धा बघितलेले आहेत की ह्युमन बिंग्जवर कोणत्याही हार्मफुल इफेक्ट दिसून येत नाही ओके इझी इझियर टू हँडल अँड मच लेस टॉक्झिक ओके सेफ आहे त्याच्यानंतर त्याची व्हॉलेटिलिटी असल्यामुळे काय होणार आहे युवा होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्या प्लांटपासून प्लांटेशनपासून जे आपल्याला प्रोडक्ट मिळतात त्याच्यावर त्याची रेसिड्यू राहत नाही आणि त्याच्यामुळे ते टॉक्झिक प्लांट इफेक्ट यूज करणाऱ्याला त्याचे कोणत्याही टॉक्झिक इफेक्टला फेस करावं लागत नाही ओके सो दीज आर द सर्टन युजेस ऑफ टोबॅको सो इथे आपलं फर्स्ट नॅचरल पेस्टिसाईड आहे ते कम्प्लीट झालेलं आहे टोबॅको आपण बघितलेलं आहे सो टोबॅकोचं बायोलॉजिकल सोर्स जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन जनरल डिस्क्रिप्शन कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स एक्स्ट्रा फीचर्स केमिकल कॉन्स्टुटियंट्स केमिकल टेस्ट आणि युजेस इथे डिस्कस केलेले आहेत ओके नऊ नेक्स्ट वील कंटिन्यू विथ द नेक्स्ट नॅचरल पेस्टिसाईड इज पायरेथ्रम ओके सो इथे तुम्हाला खूप छान अशी फुलं दिसत आहेत ती पायरेथ्रमची फुलं आहेत ओके सो व्हाईट आणि इथे पिंक इश रेड कलरची अशी फुलं तुम्हाला दिसत आहेत ती पायरेथ्रमची फुलं आहेत ओके अँड दिस पायरेथ्रम विच इज यूज ॲज ॲन ऑल्सो नॅचरल पेस्टिसाईड ओके सो सिनॉनिम फॉर दिस पायरेथ्रम इज नॅचरल पायरेथ्रम अँड इन्सेक्ट फ्लॉवर ओके सो सिनॉनिम काय आहे त्याचं नॅचरल पायरेथ्रम अँड इन्सेक्ट फ्लॉवर बायोलॉजिकल सोर्स ऑफ पायरेथरम इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवर हेड्स ऑफ क्रिसॅन्थेमम सिनरॅरी फोलियम क्रिसाथेमम मार्शली अँड अदर स्पेसिज ऑफ क्रिसॅन्थेमम बिलॉंगिंग टू फॅमिली कंपोजिटी ओके सो इथे काय यूज केलेलं आहे ॲज अँड ड्रग पायरेथ्रम म्हणून काय यूज केलेलं आहे प्लांटमधलं तर ड्राईड फ्लॉवर हेड्स ओके सुकलेले जे फुलं आहेत ते यूज केलेले आहेत सो इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवर हेड्स ऑफ कोणत्या प्लांट स्पेसिसचे ड्राइड फ्लॉवर हेड्स यूज केलेले आहेत तर क्रिसॅनथेम सिनरॅरीफोलियम क्रिसॅनथेम मार्शली अँड अदर स्पेसिस ऑफ क्रिसॅनथेम ओके फॅमिली कोणती आहे तर कंपोजिटी ओके अँड इट शूड कंटेन नॉट लेस दॅन पॉईंट सेवन पर्सेंट ऑफ टोटल पायरेथ्रीन्स ओके सो पायरेथ्रीन इट इज अॅन ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युंट्स विच आर प्रेझेंट इन टू द पायरेथ्रम प्लांट ओके सो त्याचं स्टँडर्ड फार्माकोपियल लिमिट इथे मेन्शन केलेलं आहे इट शुड कंटेन नॉट लेस दॅन पॉईंट सेवन पर्सेंट ऑफ टोटल पायरेथ्रीन ओके सो इथे आपण सिनॉनिम आणि बायोलॉजिकल सोर्स बघितलेला आहे पायरेथ्रमचं सिनॉनिम काय आहे नॅचरल पायरेथ्रम अँड इन्सेक्ट फ्लॉवर ओके बायोलॉजिकल सोर्स आहे इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड फ्लॉवर हेड्स ऑफ क्रिसानथेमम सिंद्रारीफोलियम क्रिसानथेमम मार्शली अँड अदर स्पेसिज ऑफ क्रिसानथेमम बिलॉंगिंग टू फॅमिली कम्पोजिटी ओके अँड इट शुड कंटेन नॉट लेस दॅन पॉईंट सेवन पर्सेंट ऑफ टोटल पायरेथ्रिय ओके सो इथे सिनॉनिम आणि बायोलॉजिकल सोर्स आपण बघितलेला आहे नेक्स्ट इज जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन सो द प्लांट इज बिलिवड to have its origin in asia but for last 100 years it has been cultivated in yugoslavia japan kenya zaire tanzania and it is also grown in brazil bolivia peru indonesia and in india it is cultivated in jammu and kashmir ओके सो जनरली पायरेथ्रम हे जे आहे त्याचं मेन ओरिजिन जे आहे ते एशिया खंडामध्ये होतं ओके बट नाऊ इट इज एन कल्टिवेटेड इन टू द युगोस्लाविया जपान केनिया झैरे टांझानिया अँड ऑल्सो ग्रोन इन द डिफरंट कंट्रीज दॅट इन्क्लूड ब्राझील बोलिव्हिया पेरू इंडोनेशिया अँड इन इंडिया ओके आणि इंडियामध्ये बघितलं तर जम्मू काश्मीर स्टेटमध्ये त्याचं कल्टिवेशन कलेक्शन केलं जातं ओके okay? कल्टिवेशन आणि कलेक्शन प्रोसेस आपण जर याची बघितली तर पायरेथ्रम इज कल्टिवेटेड ॲट अन अल्टिट्यूड ऑफ वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड टू थ्री थाउजंड फाय हंड्रेड मीटर ओके सो समुद्र सपाटीपासून पंधराशे ते पस्तीसशे एवढ्या उंचीवर त्याचं कल्टिवेशन केलं जातं सो डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स फ्रॉम द इक्वेटर द सॉईल रिक्वायरमेंट डिपेंड अपॉन द रेनफॉल अँड अदर क्लायमॅटिक कंडिशन्स इन द पर्टिक्युलर एरिया ओके सो त्या पर्टिक्युलर एरियामध्ये पाऊस आणि अदर क्लायमॅटिक कंडिशन्स ज्या आहेत त्याच्यावर डिपेंड आहे त्याला कोणत्या प्रकारचे सॉईल गरजेचे आहे अ रेनफॉल बिटवीन एट हंड्रेड टू वन थाउजंड अँड थ्री हंड्रेड एम एम इज कन्सिडर सुटेबल फॉर द पायरेथ्रम आठशे तेराशे एम एम एवढं पाऊस जे आहे ते पायरेथ्रमच्या पिकासाठी कन्सिडर केला जातं फॉर देअर कल्टिवेशन सिन्स द प्लांट इज व्हेरी सेन्सिटिव्ह टू फ्रोस्ट सनी पिरियड्स इंटरप्टिंग द रेनफॉल्स आर डिझायर्ड कंडिशन्स फॉर द कल्टिवेशन ओके सो हे जे प्लांट आहे त्याच्यासाठी uh, बर्फवृष्टी आहे ह्याच्यासाठी ते प्लांट सेन्सिटिव आहे ओके okay? म्हणजे बर्फ वगैरे पडला तर ते प्लांट त्याच्यामध्ये सर्वाईव्ह करू शकत नाही आहे अँड सनी पिरियड्स इंटरप्टिंग इंटरप्टिंग द रेनफॉल्स अँड द डिझार्ड कंडिशन फॉर द कल्टिवेशन मग जर आपण एकदम uh, समरमध्ये जर एकदम उन्हाळ्याचं जर ॲटमॉस्फिअर बघितलं तर त्याचं इफेक्ट रेनफॉलवर होणार आहे आणि त्याचं मग डिझाइड इफेक्ट आहे ते त्या प्लांटच्या कल्टिवेशनवर दिसून येतं ओके सो इट नीड अ टेम्परेचर इन बिटवीन फिफ्टीन टू ट्वेंटी फाय डिग्री सेंटीग्रेड अँड फॉर द हायर ईड पर हेक्टर नॉट ओनली द क्लायमॅटिक कंडिशन्स अँड द सॉईल बट ऑल्सो मेथड ऑफ कल्टिवेशन अँड केअर टेकिंग डुरिंग द लाईफ ऑफ द प्लांट मॅटर्स ओके मग ह्या सगळ्या कंडिशन्स मेंटेन करणं गरजेचं आहेच म्हणजे ज्या ॲटमॉस्फिअरच्या आहेत रेनफॉलच्या कंडिशन्स आहेत ओके ओके त्या प्लांटला बर्फवृष्टीपासून लांब ठेवलं जातं म्हणजे बर्फवृष्टीमध्ये त्याची ग्रोथ होऊच शकत नाही आहे ओके जास्त उन्हामध्ये सुद्धा उ उन्हाचं झालं तर त्याचा इफेक्ट रेनफॉलवर दिसून येतो आणि त्याच्यामुळे ह्या प्लांटला रेनफॉलसुद्धा तेवढा सफिशियंट क्वांटिटीमध्ये गरजेचं आहे मग ह्या सगळ्या कंडिशन्स आपण मेंटेन करणं गरजेचंच आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणती कल्टिवेशन मेथड आपण ह्या प्लांटसाठी यूज करतो आहे किंवा त्या प्लांटच्या टोटल लाईफमध्ये आपण कोणत्या केअर कोणत्या प्रिकॉशनरी मेजर घेतो ते सुद्धा फार इम्पॉर्टंट आहे ओके सो कल्टिवेशन ड्युरिंग द कल्टिवेशन ऑफ द ड्रग इज डन बाय सीड जर्मिनेशन पायरेथ्रमचे जे झाडं आहेत प्लांटेशन आहे ते कसं केलं जातं तर त्याचे सीड यूज करून केलं जातात किंवा ॲन व्हेजिटेटिव्ह प्रपोगशन्स म्हणजे त्यांच्या फांद्या यूज करून किंवा त्या त्याच्या प्लांटचा एखादा पार्ट यूज करून त्याच्यापासून प्लांट ग्रो केलं जातं द प्लांट प्रोड्युस्ड बाय द सोईंग सीड डू नॉट ग्रो सॅटिस्फॅक्टरी ओके पण सीड यूज करून जर आपण ह्याचं झाड लावलं पायरेथ्रमचं तर ते व्यवस्थित ग्रो होत नाही द व्हेजिटेटिव्ह मेथड फॉर द कल्टिवेशन इज जनरली अडॅप्टेड ओके मग काय केलं होतं की प्लांटचं पार्ट यूज करून त्याच्यापासून मग व्हेजिटेटिव्ह कल्टिवेशन केलं जातं ओके स्प्लिट्स आर प्लांटेड इन वेल प्रिपेअर्ड बेड्स वेल प्रिपेर्ड बेड्समध्ये त्याचे जे झाडाच्या ज्या फांद्यांचे जे तुकडे आहेत ते लावले जातात प्लांट रिच मॅच्युरिटी विदिन फोर मंथ्स प्लांट लावल्यानंतर चार मंथ्समध्येच त्याची प्रॉपर ग्रोथ होते द क्रॉप शुड बी केप्ड फ्री ऑफ वीड्स फॉर द मॅक्झिमम इल्ड आपल्याला त्या प्लांटपासून जर मॅक्झिमम इल्ड हवं असेल तर त्याच्यासाठी त्याला बीड फ्री ठेवावं लागतं म्हणजे जे अनवॉन्टेड जे गवत आहे ते रिमूव्ह करणं गरजेचं आहे द पायरेथ्रम फ्लॉवर्स आर कलेक्टेड बाय हँड ओके अँड राईड इमिजिएटली टू अवॉइड लॉस इन पायरेथ्रिन कंटेंट मग एकदा का मॅच्युरिटी लेवलला ते, ते प्लांट गेलं की त्याच्या त्या प्लांटचे जे फ्लॉवर्स आहेत ओके okay. ते हँडने कलेक्ट केल्या जातात म्हणजे हँडने त्याला पिक केलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच त्याला ड्राय केलं जातं ओके लगेच ड्राय करणं गरजेचं आहे कारण कर का त्याच्यामुळे त्याच्यातून जे पायरेथ्रीन हे ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टेड आहे त्याचा लॉस आपण अवॉइड करू शकतो ओके सन ड्राईंग ऑफ ड्र ड्रग इज जनरली प्रेफर्ड सूर्यप्रकाशामध्ये त्यांना सुकवलं जातं आफ्टर ड्राईंग फ्लॉवर्स आर पॅक्ड इन टू द सॅक अँड सेंट टू द मार्केट ओके ड्राइंग झाल्यानंतर ते प् फ्लावर्स आहेत त्याला के काय केलं जातं पॅक केलं जातं आणि मार्केटमध्ये पाठवलं जातं ओके सो ॲव्हरेज इल्ड ऑफ द ड्रग पर हेक्टर इज थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड के जी पर हेक्टर आपल्याला पायरेथ्रमच्या शेतामध्ये तीनशे ते चारशे के जी एवढं पार पायरेथ्रम फ्लॉवर्सचं पीक जे आहे ते मिळणार आहे ओके सो दिस इज ऑल अबाउट द कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑफ पायरेथ्रम ओके नाव नेक्स्ट इज ऑर्गॅनोलेप्टिक कॅरेक्टर्स सो पायरेथ्रममध्ये जर आपण ऑर्गेनोलेप्टिक कॅरेक्टर्स डिस्कस केले कलर बघितला त्याच्या फुलाचा तर क्रीम टू स्ट्रॉ कलर्ड असे त्याचे फ्लावर्स आहेत ओडर कॅरेक्टरिस्टिक्स अँड ॲरोमॅटिक टेस्ट बीटर विच इज फॉलोड बाय द नमनेस साईज टेन टू फिफ्टीन एम एम इन डायमीटर शेप फ्लॉवर हेड इज हेमिस्पेरिकल अँड फ्लॅट ओके सो फ्लॉ फ्लॉवर जर बघितले पॅरेथ्रॉमचे तर कसे आहेत हेमिस्पेरिकल आहेत ओके अँड रे रिसेप्टॅकल इज कॉन्वेक्स ओके सो so, इथे तुम्हाला एक इमेज दिसते की ज्याच्यामध्ये पायरेथ्रम फ्लॉवर इथे दिलेला आहे ओके आणि त्याचं डिफरंट पार्ट इथे डिस्कस केलेले आहे okay? ओके uh, सो so, uh, तुम्हाला दिसते की डिस्क शेप असं हे फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये हा जो पाखळ्या ज्या आहेत त्याला करोल असं म्हटलं जातं त्याच्यानंतर इथे तुम्हाला ग्रीन कलरचे छोटे लीफ दिसत आहेत त्याला ब्रॅक्ट म्हटलं जातं ओके okay? uh, पाखळ्याखाली जो देट आहे त्याला सेपल म्हटलं जातं ओके सो दिस इज द इथे इंडिव्हिज्युअल तुम्हाला एका पाखळीचे डिफरंट पार्ट सांगितलेले आहेत करोला सेपल अँड ब्रँड ओके त्याच्यानंतर मध्ये जे प्रेझेंट असतं ओवरी ओवरी आणि स्टिग्माचं पोर्शन ओके सो इथे प्लांटच्या मध्ये इथे जे प्र प्रेझेंट आहे ओवरी त्याच्यामुळे त्याचे इथे डिफरंट इंडिव्हिज्युअली पार्ट सांगितलेले आहेत वरती इथे तुम्हाला दिसते ते स्टिग्मा आहे देन स्टाईल अँथर देन करोला पार्ट इज देअर ओके म्हणजे पाखळ्यांचे पार्ट येतात देन सेपल ओके okay? uh, सेपल नंतर ओवरी आहे आणि नंतर ब्रॅकचं पोर्शन प्रेझेंट आहे okay? so, ओके सो ओवरऑल फ्लॉवरमध्ये इथे तुम्ही बघितलात तर हे येलो कलरचे जे पाकळ्या आहेत त्याला करोला म्हटलं जातं ओके आणि इथे जे हे तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत हे डिस्क फ्लोरेट आहेत ओके सो हे काय आहेत इथे तुम्हाला या फ्लॉवरमध्ये जे इथे तुम्हाला दिसत आहेत हे असे ते, ते, ते डिस्क फ्लोरेट आहे की ज्याच्यामध्ये स्टिग्मा स्टाईल अँथर करोला सेपल ओवरी आणि ब्रॅक्ट प्रेझेंट असतं ओके okay? सो so, दिज आर द डिस्क फ्लोरेट की ज्याच्यामध्ये इथे तुम्हाला बेसला जो आ, ग्रे कलरचं पोर्शन दिसतो आहे विच इज ॲन ओव्हरी देन आ, दिस इज ॲन रे फ्लोरेट ओके सो दोन साईडला हे जे थोडे लार्ज आहेत त्यांना रे रे फ्लोरेट असं म्हटलेलं आहे रे फ्लोरेट इनवोल इनवोलुक्रल ब्रॅट ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला ब्रॅक्ट पोशन दिसतो आहे इनवो इनवोल्युकरल ब्रॅक्ट पोशन आहे देन मधला जो हा इथे तुम्हाला पोशन दिसतो आहे पाखळ्या आणि नंतरच्या खाली ह्या पोशनला रिसेप्टॅकल म्हटलं जातं ओके आणि डेठाला पेडिसेल म्हटलं जातं सो so, दिस आर द डिफरंट मॉर्फॉलॉजिकल पार्ट्स विच आर प्रेझेंट इन द दे, दॅट पायरेथ्रम फ्लॉवर ओके सो त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये बघितलेलं आहे की शेप बघितलं तर फ्लॉवर हेड इज हेमिस्पेरिकल अँड फ्लॅट अँड रिसेप्टॅकल इज कॉन्वेक्स ओके एक्स्ट्रा फीचर जर बघितलं तर पेडंकल इज शॉर्ट म्हणजे त्याचा जो डेट आहे फुलाचा तो कसा असतो शॉर्ट आहे अँड लॉन्जिट्युडल इज स्ट्रायटेड त्याच्यावर लॉन्जिट्युडनल स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात इनवोलकर ऑर थ्री येलोइश ग्रीन ब्रॅक्ट्स आर प्रेझेंट कील आर प्रोनाऊन्स्ड रिफ्लोरेट्स आर फिफ्टीन टू ट्वेंटी थ्री इन नंबर डिस्क फ्लोरेट्स आर टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इच विथ द फाईव्ह लोब येलो कलर्ड त्या ट्युब्युलर करोला ओके सो दिस इज ऑल अबाउट द मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स विच आर असोसिएटेड विथ दिस पायरेथ्रम फ्लॉवर ओके नेक्स्ट पार्ट इज केमिकल कॉन्स्टिट्यूट्स सो द ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ द पायरेथ्रम फ्लॉवर आर कलेक्टिवली नोन ॲज पायरेथ्रीन ओके सो पायरेथरम फ्लॉवरमध्ये जे ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांना पायरेथ्रीन असं म्हटलं जातं विच आर ऑर्गॅनिक इस्टर्स केमिकली मेड अप ऑफ कॉर्बॉक्झिलिक ॲसिड अँड किटो अल्कोहोल्स ओके मग हे जे पायरेथ्रीन आहे वीच इज अॅन ऑर्गॅनिक इस्टर्स ओके अँड दे आर केमिकली मेडअप बाय द कार्बॉक्झिलिक ॲसिड अँड किटो अल्कोहोल्स ओके कार्बॉक्झिलिक ॲसिड अँड किटो अल्कोहोल्स यांचं यांचं कम्बायनेशन होतं आणि त्याच्यापासून मग पायरेथ्रीन हे ऑर्गॅनिक इस्टर फॉर्म होतं सो द कन्स्टिट्युएंट्स आर नोन ॲज पायरेथ्रीन वन पायरेथ्रीन टू सीनेरिन वन सीनेरिन टू जास्मोलिन वन जास्मोलीन टू सो दीज आर दटिव केमिकल कॉन्स्टिट्स ऑफ पायरेथ्रम ओके को पायरेथ्रीन वन पायरेथ्रीन टू ओके देन सीनेरिन वन सीनेरिन टू जास्मोलीन वन जास्मोलिन टू ओके पायरेथ्रीन वन सीनेरिन वन एंड जास्मोलिन वन आर द इस्टर्स ऑफ क्रिसेनिक क्रिसंथेमिक एसिड ओके आणि पायरेथ्रीन टू जास्मोलिन टू आणि सिनेरिन टू आर द इस्टर्स ऑफ पायरेथ्रिक ॲसिड ओके मग इथे आपण पायरेथ्रीन वन सिनेरिन वन आणि जास्मोलिन वन बघितले सो दोज आर द इस्टर्स ऑफ क्रिसॅनथेमिक ॲसिड ओके अँड पायरेथ्रीन टू जास्मोलिन टू अँड सिनेरिन टू आर द इस्टर्स ऑफ पायरेथ्रिक ॲसिड ओके अँड अल्सो धीस पायरेथ्रीन वन अँड पायरेथरीन टू कंटेन्स पायरेथ्रोलॉन अल्कोहोल ओके आपण बघितलेलं आहे की हे पायरेथ्रीन कंपोनंट आहे त्याच्यामध्ये कार्बोक्झिलिक ॲसिड आणि किटो अल्कोहोल मिळून ते पायरेथ्रीन बनलेलं आहे ओके मग पायरेथ्रीन वन आणि पायरेथरीन टूमध्ये अल्कोहोल कोणता प्रेझेंट असतो तर पायरेथ्रोलॉन सिनेरीन वन आणि सिनेरिन टू ह्याच्यामध्ये अल्कोहोल असतो सिनेरोलॉन ओके आणि जास्मोलिन वन आणि जास्मोलिन टूमध्ये जास्मोलोलॉन हा अल्कोहोल प्रेझेंट असतो ओके सो इथे आपण ह्या पायरेथ्रीन सिनेरिन आणि जास्मोलिन ह्याच्यामध्ये कोणतं ॲसिड आणि कोणतं अल्कोहोल प्रेझेंट असतं ते डिस्कस केलेलं आहे ओके ॲडिशनली इट अल्सो कंटेन्स पायरोथ्रोसिन पायरोथ्रॉल सेस्क्विर्पिन्स लॅक्टोन्स ओके सो पायरेथ्रीन सिनेरिन आणि जास्मोलिन हे सोडल्यानंतर अजून ॲडिशनली त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर पायरोथ्रोसिन पायरोथ्रॉल सेस्क्विटरपिन लॅक्टोल्स ओके कमर्शियली अवेलेबल अलेथ्रिन्स आर द सिंथेटिक ॲनॉलॉग ऑफ द नॅचरली ऑकरिंग इन्सेक्टिसाईड्स दॅट इज पायरेथ्रिन सिनेरिन अँड जास्मोलीन ओके सो हे जे नॅचरली ॲक्टिंग इन्सेक्टिसाईड्स आहेत पायरेथ्रममध्ये जे प्रेझेंट आहेत पायरेथ्रिन सिनेरिन आणि जास्मोलिन ह्याचा जा यूज करून अलेथ्रिन्स हे सिंथेटिक पेस्टिसाईड्स बनवलं जातं ओके सो दीज आर द केमिकल कॉन्स्टुट्युएंट्स विच आर प्रेझेंट इन टू द पायरेथ्रम ओके सो केमिकल मध्ये आपण बघितलेलं आहे पायरेथ्रीन वन पायरेथ्रीन टू सिनेरिन वन सिनेरिन टू जास्मोलिन वन अँड जास्मोलिन टू ओके okay? सो so, ह्याच्यामध्ये जर आपण ॲसिड पार्ट बघितला तर पायरेथ्रीन वन सिनेरिन वन आणि जास्मोलिन वनमध्ये क्रिसॅनथेमिक ॲसिड प्रेझेंट असतं ओके okay? आणि पायरेथ्रीन टू सिनेरिन टू अँड जॅस्मोलीन टूमध्ये पायरेथ्रिक ॲसिड प्रेझेंट असतं ओके अल्कोहोल पार्ट बघितला तर पायरेथ्रिन वन अँड पायरेथ्रीन टू विच कंटेन्स पायरेथ्रोलॉन अल्कोहोल ओके सिनेरिन वन अँड सिनेरिन टूमध्ये सिनेरोलॉन अल्कोहोल आहे जास्मोलीन वन अँड जास्मोलिन टू ह्या ह्याच्यामध्ये जास्मोलोलॉन हा अल्कोहोल पार्ट प्रेझेंट असतो ओके अदर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स दॅट इज प्रेझेंट इन टू द पायरेथ्रीन दॅट इन्क्लूड पायरोथ्रोसिन अँड पायरेथ्रॉल सेस्विटरपिन लॅक्टॉन्स ओके आणि आपण बघितलेलं आहे की हे जे नॅचरल पेस्टिसाइड्स आहेत विच आर प्रेझेंट इन टू द पायरेथ्रीन त्याच्यामध्ये पायरेथ्रीन सिनेरिन आणि जास्मोलिन आहे ह्या तिघांपासून सिंथेटिक पेस्टिसाईड प्रिपेअर केलं जातं त्याला आपण ॲलेथ्रीन असं म्हणतो ओके सो दिस इज अॅन सिंथेटिक अॅनॉलॉग ऑफ दिस पायरेथ्रीन सिनेरीन एन जास्मोलीन ओके सो दिस इज ऑल अबाउट द केमिकल कॉन्स्टिट्स विच आर प्रेझेंट इन टू द पायरेथ्रम ड्रग ओके नेक्स्ट इज यूजेस सो दिस पायरेथ्रम इट इज अॅन नॅचरल कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड्स ओके सो इट्स ॲट एज अॅन कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड्स ओके कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड्स म्हणजे काय इन्सेक्टच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते इन्सेक्टला किल करणार आहेत ओके सो इट इज यूज इन द फॉर्म ऑफ एरोझोल कंटेनिंग पॉईंट टू टू वन पर्सेंट एक्स्ट्रॅक्ट सो हे जे पायरेथ्रमपासून जे इन्सेक्टिसाईड प्रिपेअर केलं होतं ते एरोझोल फॉर्ममध्ये यूज केलं होतं ओके सो एरोझोल फॉर्म्युलेशन तुम्ही बघितलेलं आहात फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही स्प्रे यूज करता डिओडरंट यूज करता राईट सो दोज आर द एरोझोल्स सो अशा एरोझोल पॅकिंगमध्ये त्याला यूज केलं होतं इन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉईंट टू टू वन पर्सेंट ओके देन इट इज ऑल्सो यूज इन द प्रिपरेशन ऑफ मॉस्किटो कॉईल्स अँड स्टिक्स अँड द इन्सेक्ट रिपेलंट फॉर्म्युलेशन्स ओके सो इट इज ॲन इन्सेक्ट रिपेलंट ऑल्सो ओके मग मॉस्किटोच्यासाठी आपण ज्या ज्या कॉईल्स यूज करतो किंवा ज्या स्टिक्स यूज करतो मच्छरच्या अगरबत्ती आहे मच्छरची कॉईल आहे किंवा इन्सेक्ट रिपेलंटचे जे फॉर्म्युलेशन्स येतात ओके हीटचं स्प्रे आहे गुड नाईटचा स्प्रे आहे ओके सो दोज आर यूज फॉर द पर्पज ऑफ uh, इन्सेक्ट रिपेलंट राइट सो जे डिफरंट इन्सेक्ट आहेत मॉस्किटो झुरळं वगैरे आहेत ओके okay? सो so, अशा अशाबद्दल डिफरंट फ्लाईज आहेत त्यांनासुद्धा uh, रिपेल करण्यासाठी किंवा किल करण्यासाठी म्हणून uh, हे जे पायरेथरीन पायरेथरमच्यामध्ये जे ॲक्टिव्ह केमिकल कन्स्टिडियंट आहेत विच ॲक्ट एज अँड इन्सेक्ट रिपेलंट्स दोज आर यूज इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दिस मॉस्किटो काइल्स स्टिक्स अँड इन्सेक्ट रिपेलंट फॉर्म्युलेशन्स ओके सो so, मच्छर जे डिफरंट प्रिपरेशन्स आपल्याला आप माहिती आहेत आपण कॉईल यूज करतो अगरबत्ती यूज करतो त्याच्यानंतर लिक्विडसुद्धा यूज करतो सो so, हे जे डिफरंट फॉर्म्युलेशन्स आपण यूज करतो त्याच्यामध्ये ड्रग ड्रगमधले जे इन्सेक्ट रिपेलंट्स जे केमिकल कॉन्स्टोट्रंट आहेत पायरेथ्रीन सिनेरिन आणि जास्मोलीन ते त्याच्या फॉर्म्युलेशनसाठी यूज केले जातात ओके द स्प्रेज ऑफ पायरेथ्रम कॉन्सन्ट्रेट आर प्रिपेअर इन केरोसिन और द अदर नॉन पोलर सॉल्वेंट्स ओके मग हे जे एरोजोल कंटेनर प्रिपेअर केले जातात सो त्याच्यामध्ये हे जे पायरेथरूम कॉन्सन्ट्रेट के okay? के आ, स्प्रे जे फॉर्म केले जातात विच इज प्रिपेअर्ड इन द केरोसिन ऑर अदर नॉन पोलर सॉल्वंट ओके मग हे जे केमिकल कॉन्सोट्रेंट आहेत ते okay? कशामध्ये मिक्स केल्या जातात तर केरोसिन ऑर अदर नॉन पोलर सॉल्वंटमध्ये टाकून त्यांच्यापासून मग ते हे एरोजल प्रिपरेशन जे आहेत किंवा पॅरेथरम कॉन्सन्ट्रेटचे जे स्प्रे आहेत ते प्रिपेअर केले जातात ओके सो त्याच्यासाठी सॉल्वंट कोणते यूज केले जातात केरोसिन ऑर अदर नॉन पोलर सॉल्वंट ओके सो दीज आर द युजेस ऑफ पायरेथ्रम ओके सो त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे कॉन्टॅक्ट इन्सेक्ट इन्सेक्टिसाइड आहे इन्सेक्ट रिपेलंट म्हणून यूज केलं होतं आणि एरोसोल फॉर्ममध्ये पॉईंट टू टू वन पर्सेंट कॉन्स एक्स्ट्रॅक्ट कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते यूज केलं जातं ॲज ॲन इन्सेक्टिसाइड ओके त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की त्याचे स्प्रे जे आहेत पायरेथ्रम कॉन्सन्ट्रेटचे ते कोणत्या सॉल्वंटमध्ये प्रिपेअर केल्या जातात तर केरोसिन ऑर अदर नॉन पोलर सॉल्वंटमध्ये प्रिपेअर केले जातात ओके सो दीज आर द युजेस ऑफ दिस पायरेथरम ड्रग ओके सो इथे आपला पायरेथरम ड्रग कम्प्लीट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं सिनॉनीम बायोलॉजिकल सोर्स जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन कल्टिवेशन अँड कलेक्शन ऑर्गनोलेप्टिक कॅरेक्टरिस्टिक्स एक्स्ट्रा फीचर्स केमिकल कॉन्स्टुटंट्स आणि त्याचे युजेस बघितलेले आहेत ओके सो इथे आपल्या आपली ही जी कॅटेगरी आहे नॅचरल पेस्टिसाइड्स ती कवर अप झालेली आहे ओके सो त्याच्यामध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितलेला आहे विच आर नॉट इन्क्लुडेड इन इन टू युअर टेक्स्टबुक तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये पेस्ट म्हणजे काय पेस्टिसाइड म्हण म्हणजे काय हे इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला नाही आहे ओके तरी मी तो आपल्या लेक्चरमध्ये इन्क्लूड केलेला आहे कारण का पेस्ट म्हणजे काय पेस्टिसाइड म्हणजे काय हे कळल्यानंतर तुम्हाला हे ड्रग चांगले समजू शकतात ओके सो एक्झाममध्ये पेस्टिसाइड्सची डेफिनेशन विचारली जाऊ शकते त्याच्यानंतर हे जे दोन ड्रग आपण बघितलेले आहेत त्याच्यावर हमकाच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जातो त्याचा बायोलॉजिकल सोर्स नंतर त्याचं ऑर्गनॅप्टी कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स युजेस ह्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे ओके सो so, दोन्ही ड्रग जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत त्याचा सिनॉनिम बायोलॉजिकल सोर्स केमिकल कॉन्स्ट्रिएंट्स यूजेस याच्यावर हमखास क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे ओके सो so, इथे आपला हा मिस सेलेनियस चाप्टरनंतर हा जी ही जी नेक्स्ट कॅटेगरी आहे नॅचरल पेस्टिसाइड्स ती कम्प्लीट झालेली आहे ओके आता आपल्या सिलेबसमधला एक लास्ट चैप्टर उरलेला आहे सर्जिकल फायबर्स सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग ओके तुमच्याकडे जर सिलेबस कॉपी असेल तर तुम्ही सिलेबस कॉपी प्रिफर करत जा प्रत्येक लेक्चरसाठी ओके सो सिलेबस कॉपी बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी अजून थोडे पॉईंट खाली दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये मेथड ऑफ प्रिपरेशन किंवा कल्टिवेशन अँड कलेक्शन फॉर सर्टन ड्रग्स दिलेले आहेत त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल स्टडी ऑफ सर्टन ड्रग्स की जे दहा ड्रग आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये दिलेले आहेत अॅनाटॉमिकल स्टडी म्हणजे काय तर टी एसचा स्टडी ओके सो हे जे खाली त्यांनी जे पॉईंट डिस्कस केलेले आहेत ते आपले आपण जेव्हा लेक्चर्स घेतलेले आहेत प्रत्येक कॅटेगरी घेतलेली आहे तेव्हा ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत ओके सो त्याच्यामुळे हे डिफरंटली घेण्याची गरज नाही आहे म्हणजे टी एस जे आहेत ह्याच्या पी डी एफ मी तुम्हाला सेंड करणार आहे की ज्याच्यामध्ये मी टोटल दहा ड्रगची त्याचे जे ॲनाटॉमिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते बनवलेलं आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि जेव्हा आपण इंडिविज्युअली तो ड्रग बघितलेला आहे प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आणि थेरीमध्ये सुद्धा तो पार्ट कवर अप झालेला आहे ओके so, सो सिलेबसमधला आपला एक लास्ट चॅप्टर उरलेला आहे सर्जिकल फायबर सुचर्स अँड सर्जिकल ड्रेसिंग ओके तो नेक्स्ट लेक्चरपासून मी स्टार्ट करणार आहे ओके सो तो चॅप्टर संपल्यानंतर आपला फार्मा कोग्नसीचा सिलेबस कम्प्लीट होणार आहे ओके सो आजच्या चॅप्टरमधला जर कोणता पॉईंट कोणती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारू शकता सो थँक्यू फॉर लिस्निंग मी हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू टेक केअर ऑल ऑफ यू गुड बाय